नमस्कार। आपण जर कोरोनाची चाचणी केली असेल तर त्याचे रिपोर्ट घेण्यासाठी रुग्णालयात किंवा कोविड सेंटरवर जाण्याची गरज नाही। हे सर्व रिपोर्ट आता मोबाईलवर एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आले आहे। हे रिपोर्ट कसे मिळवायचे, याची पद्धत नक्की काय आहे, कोणी करून उपलब्ध करून दिले हे रिझल्ट, आणि नुसते आजचेच नाही तर आजवरचे सर्व कोविडचे रिपोर्ट आपल्याला मिळणार आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू। नमस्कार, तुम्ही पाहायला सुरुवात केली सकाळचा डिजिटल प्लॅटफॉर्म। मी सम्राट कदम आपल्या सर्वांचं स्वागत करतो। भारतीय वैद्यक संशोधन संस्था अर्थात ICMR देशभरातील सर्व नागरिकांचे रिपोर्ट आता ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहेत। यासाठी आपल्याला काय करायचं, यासाठी आपल्याला ICMR उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर जायचं आहे। report.icmr.org.in म्हणजे पाठीमागे हे संकेतस्थळ लिहिलं आहे। या संकेतस्थळावर जाऊन आपण निदानाच्या वेळी किंवा चाचणीच्या वेळी जो मोबाईल क्रमांक दिला होता हा मोबाईल क्रमांक प्रविष्ट करायचा आहे। हा मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर त्या ठिकाणी OTP ऑप्शन येईल। या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर आपल्याला एक OTP येईल। हा OTP टाकल्यानंतर हा क्रमांक देऊन आजवर ज्यांनी ज्यांनी निदान केलेला आहे त्या सर्वांचे रिपोर्ट तिथं पाहायला भेटेल। त्या व्यक्तीचं नाव, नमुना केव्हा घेण्यात आला, निदान केव्हा झालं आणि त्याचा रिझल्ट नक्की काय होता। ही RT-PCR चाचणी होती की अँटीजेन चाचणी होती हे त्या ठिकाणी स्पष्ट होईल। रिपोर्ट पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह लिहिले असेल, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह लिहिले असेल। आणि शेवटच्या रकान्यामध्ये एक डाउनलोडचा ऑप्शनही दिला आहे। या ठिकाणी क्लिक करून आपण PDF स्वरूपामध्ये हा रिपोर्ट डाउनलोड करू शकतो। म्हणजेच आता हा रिपोर्ट घेण्यासाठी आपल्याला तासनतास रांगेत उभं राहायची गरज नाही। त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरी मोबाईलवर आजवरचे सर्व रिपोर्ट मिळणार आहे। पर्यायाने काही सरकारी कामासाठी किंवा आपल्या कार्यालयीन कामासाठी आपल्याला हे रिपोर्ट आता सहज उपलब्ध होत आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।